हॅलो स्टुडंट्स, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. मी विक्रम सर तुमचं घेणार आहे फायनान्शियल अकाउंटिंग आणि आजचा आपला नवीन टॉपिक आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. तर चला पाहूया इंटरनल रिकन्स्ट्रक्शन बद्दल काही बेसिक आणि जर्नल एंट्रीज. ठीक आहे, तर आपल्याला माहितीच आहे एखादी एक्झिस्टिंग कंपनी असेल आणि ती खूप वर्षांपासून 2, 3 किंवा 4 वर्षांपासून लगातार तिला लॉस होत असेल त्या कंपनीला, तर त्या कंपनीची बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस किंवा फायनल अकाउंट याची काय सिच्युएशन असेल. जर लॉस मेकिंग कंपनी असेल, कंटिन्युअसली लॉस जर ती कंपनी करत असेल, त्यांची बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस किंवा फायनल अकाउंट ट्रू अँड फेअर पिक्चर देऊच शकत नाही. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो बॅलन्स शीटमध्ये जी असेट साईड असते, असेट साईड आणि लायबिलिटी साईड असणार आहे, तर त्यांचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो. असेट साईडला खूप सारे लॉसेस दिसतात. जर प्रॉफिट अँड लॉस जर सारखा होत असेल लॉस आपल्याला, तर प्रॉफिट अँड लॉस खूप सारा इन्क्रीज झालेला असेल आणि अशा वेळेस इन्क्रीज झालेला प्रॉफिट अँड लॉस आणि खूप साऱ्या फिक्टिशियस असेट्स म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्स, डिफर्ड एक्सपेन्सेस राईट ऑफ करता येत नाही त्याची व्हॅल्यू वाढलेली असते. फिक्स असेट डेप्रिसिएशन देऊ न शकल्यामुळे फिक्स असेटची व्हॅल्यू इम्प्रॉपर दिसते. किंवा करंट असेट्स मध्ये म्हणू शकतो आपण स्टॉक अँड डेटर्स किंवा अदर करंट असेट्स असतात, त्यांची व्हॅल्यू आणखीन ओव्हरस्टेट करून दाखवलेली असते. म्हणजे ट्रू आणि फेअर पिक्चर इथे दिसतच नाही. फायनान्शियल पोझिशन काय असते कंपनीची समजून येणार नाही. हे तर असणारच आहे, पण लायबिलिटी साईडला असणारे लोन्स, जे लोन आधी कंपनीने घेतलेले असतील, जर कंपनीला अर्निंगच नाही कंपनी लोन पे करण्याच्या स्थितीत नसतेच. लोन पे करणार नाहीये तर त्यांच्या डोक्यावर खूप सारे इंटरेस्ट असणार आहे आणि त्याच्यामुळेच लोन पे करण्यासाठी, इंटरेस्ट पे करण्यासाठी एरिया झालेला असेल. आणि अशा काही लायबिलिटीज असतात ज्या कधी कधी कंपनी दाखवत पण नाही बॅलन्स शीटमध्ये. ओके, आणि कॅपिटल बॅलन्स म्हणायचा तर कॅपिटल बॅलन्स ट्रू किंवा इन फॅक्ट किती आहे तो समजतच नाही. म्हणजे कंपनीच्या असेट्स उगाच वाढवलेल्या दिसतील, लॉस खूप सारे दिसणार आणि लायबिलिटीज पेड होणार नाहीयेत. अशी स्थिती कंपनीची असेल, एकदम वीक, एकदम सीक कंपनी ती असेल, की आपली ही सिच्युएशन सावरून कधीच बाहेर पडू शकणार नाही. अशा वेळेस कंपनी बंद होऊ शकते, कम्प्लिटली कोलॅप्स होऊ शकते. अशा कंपनीला जर पुन्हा नव्याने चालू करायचं असेल, व्यवस्थित चालू करायचं असेल, बिझनेस व्यवस्थित हँडल करायचं असेल, तर आपल्याला एक इंटरनल रिकन्स्ट्रक्शनची स्कीम इथे युज करावी लागेल. आता इंटरनल रिकन्स्ट्रक्शनच्या स्कीम प्रमाणे काय होणार आहे, सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे लॉसेस जेवढे असतील ते सगळे राईट ऑफ केले जातात. लायबिलिटीज किंवा लोन्स आहेत ते मॅक्झिमम राईट ऑफ करण्याचा, कमी करण्याचा, माफ करून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि असेटच्या व्हॅल्यू प्रॉपर दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे ही बेसिक फाउंडेशन जर कंपनीची प्रॉपर केली तर कंपनी त्या फाउंडेशनवर फ्युचरमध्ये चांगला आणखीन बिझनेस व्यवस्थित करू शकते. सो हे सगळं आपल्याला हवं आहे. म्हणजे ती कंपनी जर चांगली चालावी यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर ते म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. ओके, आता इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये कंपनी बदलत नाही, कंपनी तशीच राहणार आहे, पण कंपनीचा अंतर्गत संपूर्ण स्ट्रक्चर किंवा फाउंडेशन कंप्लीटली बदलेल. आणि हे करण्यासाठी जी काही प्रोसेस करावी लागते ती प्रोसेस आपण इथे जर्नल एंट्रीजच्या फॉर्ममध्ये शिकणार आहोत टॉपिकमध्ये. तर बघूया आपल्याला काय जर्नल एंट्रीज बघायच्या आहेत. सो व्हॉट इज गिव्हन इन द प्रॉब्लम, आपल्याला प्रॉब्लममध्ये दिलेलं असेल बॅलन्स शीट अँड ऍडजस्टमेंट, आपल्याला काय करावं लागणार आहे, मेनली जर्नल करावं लागेल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट बनवावं लागू शकतं आणि बॅलन्स शीट रिकन्स्ट्रक्शन नंतर कशी रिफ्लेक्ट होती आहे ते आपल्याला बघावं लागेल. पण त्याआधी आपल्याला जर्नल एंट्रीज कराव्या लागणार. सो मोस्टली हा टॉपिक जर्नल एंट्री बेस आहे आणि मॅक्झिमम जर्नल एंट्रीज इथे आहेत. आपल्याला जर्नल एंट्री लक्षात घ्यायच्या आहेत. तुम्ही या जर्नल एंट्री व्यवस्थित नोट करून घेणार आहात, पण त्याआधी लक्ष द्यायचं आहे मी या जर्नल एंट्री तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, सो इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात आधी पहिला इम्पॅक्ट होतो असेट्स अँड लायबिलिटीजवर. एक तर असेटच्या आणि लायबिलिटीजच्या व्हॅल्यू वाढतील किंवा असेट आणि लायबिलिटीजच्या व्हॅल्यू कमी होतील, म्हणजे कम्प्लीट रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज होणार आहे. आणि जर असं झालं तर त्याच्यानुसार जर्नल एंट्रीज काय देता येतील, चला बघूया. इथे लक्ष द्या, पहिली तुमच्या समोर जर्नल एंट्री आहे इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. असेटची व्हॅल्यू वाढली तर तो बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रॉफिट असतो. इथे प्रॉफिट किंवा लॉस लेण्यासाठी एक स्पेशल अकाउंट आहे, दॅट इज कॅपिटल रिडक्शन अकाउंट. जर बिझनेसमध्ये असेटची व्हॅल्यू वाढली आहे तर तो प्रॉफिट असेल, प्रॉफिट क्रेडिटला जाणार कॅपिटल रिडक्शनच्या आणि असेट अकाउंट डेबिट येणार आहे. सो इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट, असेट अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. मग ती कोणतीही असेट असो, जर व्हॅल्यू वाढती आहे तर एंट्री अशी राहील, असेटचं नाव घ्यायचं आहे, असेट अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट.
जर असेटची व्हॅल्यू वाढू शकते तर मॅक्झिमम असेटची व्हॅल्यू कमी पण होऊ शकते, जर कमी झाली तर लॉस असतो आणि लॉस डेबिटला दिसतात, म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. प्रॉफिट दाखवायचा तरी कॅपिटल रिडक्शन, लॉस दाखवायचा तरीही कॅपिटल रिडक्शन. सो मोस्ट प्रॉबली तुम्हाला एंट्री मध्ये कॅपिटल रिडक्शन नाव पुन्हा पुन्हा दिसेल. जर प्रॉफिट झाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट होईल, लॉस झाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट होणार आहे. सो डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट म्हटल्यावर लॉस असतो आणि लॉस डेबिट होणार आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. टू असेट्स कोणत्या असतील त्यांची नेम्स घ्यायचे. जशी असेटची व्हॅल्यू इन्क्रीज होऊ शकते किंवा डिक्रीज होऊ शकते तसं लायबिलिटी साठी सुद्धा होऊ शकतं. म्हणूनच इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज, लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली, लोन किंवा अदर काही आपल्याला व्हॅल्यू पे करायची असेल, ती लायबिलिटी जर वाढली तर आपल्यासाठी असतो लॉस, म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी. एखादी लायबिलिटी कमी होते म्हणजे आपल्यासाठी प्रॉफिट असतो आणि तो प्रॉफिट आपण रेकॉर्ड करणार आहोत इथे अशा पद्धतीने. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज मीन्स लायबिलिटी अकाउंट डेबिट करावं लागेल टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट, कारण प्रॉफिट होणार आहे. असेट सोल्ड सुद्धा होऊ शकतात. जर असेट सोल्ड झाली तर आपल्याकडे कॅश बँक येणार आहे, पैसे येणार आहेत, म्हणूनच एंट्री बनेल बँक अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. पण आहे त्या प्रॉपर व्हॅल्यूला सेल होईलच असं सांगता येत नाहीये. असेट विकल्यावर प्रॉफिट सुद्धा होऊ शकतो, लॉस सुद्धा होऊ शकतो. म्हणून इथे लिहिलाय डिफरन्स जो काय असेल तो कॅपिटल रिडक्शन अकाउंट घ्या. जर लॉस झाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट म्हणायचं आणि प्रॉफिट झाला तर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट म्हणायचं. ठीक आहे. सो म्हणून इथे एक लाईन एक्स्ट्रा सोडली आपण. डिफरन्स जो काय असेल तो कॅपिटल रिडक्शनला जाईल विकल्यानंतर. आता जशी असेट विकली जाऊ शकते तशी लायबिलिटी सुद्धा पेड होऊ शकते. अशी लायबिलिटी जी बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड केलेली आहे, म्हणजे इंटरेस्ट डिबेंचरचा लिहून ठेवलाय, डिबेंचरची व्हॅल्यू लिहून ठेवली आणि ती पेड करायची असेल तर एंट्री काय येणार, लायबिलिटी टू बँक अकाउंट. लायबिलिटी कोणती असेल त्याचं नाव घ्यायचं टू बँक अकाउंट. डिफरन्स असू शकतो, जर डिफरन्स असेल तर डिफरन्स इन कॅपिटल डिडक्शन अकाउंट ठेवायचा. जर डेबिटला डिफरन्स मिळाला तर कॅपिटल डिडक्शन अकाउंट डेबिट म्हणावं लागेल, क्रेडिटला मिळालं तर टू कॅपिटल डिडक्शन अकाउंट म्हणावं लागेल. काही लायबिलिटीज अशा असतात कंपनीने बॅलन्स शीटमध्ये दाखवणं टाळलेलं असतं, बॅलन्स शीट मध्ये लिहिलेल्याच नसतात. म्हणजे असे लॉसेस असतात जे बॅलन्स शीट मध्ये आहेच नाहीत पण ते पे करावे लागतील. म्हणजे प्रेफरन्स शेअर्सचा डिव्हिडंड आधीपासून एरियर असतो पण तो बॅलन्स शीट मध्ये दाखवत नाही की एरियर द्यायचा आहे, प्रेफरन्सचा डिव्हिडंड द्यायचा आहे. सो तो लिहिलेला नसेल आणि अशा वेळेस त्याला अनरेकॉर्डेड लायबिलिटी म्हणायचं. जी लायबिलिटी कोणतीही, समजा कोर्टामध्ये केस चालू आहे आणि आपल्याला क्लेम केला आपल्यावर आणि हा क्लेम आपल्याला द्यावा लागेल जर कोर्टाने मान्य केलं तर, आपल्या अगेन्स्ट क्लेम गेला तर. सो अशा वेळेस आपल्याला रेकॉर्डेड ते अनरेकॉर्डेड लायबिलिटी बनेल आणि आपल्याला ती पेड करावी लागेल. सो अशा वेळेस लॉस होणार आहे आणि लॉस घेणार आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. देन फिक्टिशियस असेट रिजन ऑफ, ही ऍडजस्टमेंट तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये बघायला मिळेल. फिक्टिशियस असेट्स म्हणजे अशा असेट्स ज्या नॉर्मली लॉस बिअर करणाऱ्या असेट्स असतील, त्याचा काही उपयोग नाही आणि त्या राईट ऑफ करणं गरजेचं आहे. सो गुडविल असू शकते, पेटंट असू शकतं, प्रॉफिट अँड लॉस असू शकतो, शेअर इश्यू एक्सपेन्सेस आहेत, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स आहेत, प्रिलिमिनरी एक्सपेन्स असू शकतात. सो हे सगळ्या ज्या असेट्स आहेत असेट साईडला दिसणार आहे तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये आणि या सगळ्या फिक्टिशियस असेट असतात, या कम्प्लिटली राईट ऑफ होणार आहेत आणि हा आपल्यासाठी लॉस आहे, म्हणून एंट्री बनते कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू ऑल दिस असेट्स. ओके. देन ओल्ड लायबिलिटी एक्सचेंज अगेन्स्ट न्यू लायबिलिटी, म्हणजे ओल्ड लायबिलिटी कमी करून नवीन लायबिलिटी दिलेली असते. म्हणजे ओल्ड डिबेंचर असतील आधीपासूनचे, डिबेंचर 10 लाखाचे होते, त्यांना कॅन्सल करून त्यांना 5 लाखाचे नवीन डिबेंचर दिले. म्हणजे ओल्ड लायबिलिटी एक्सचेंज न्यू लायबिलिटी, त्यांच्याकडची ओल्ड लायबिलिटी आपल्याकडे परत घ्या आणि त्यांना नवीन लायबिलिटी असणं काहीतरी आयटम करणार आहोत. सो ओल्ड लायबिलिटी अकाउंट डेबिट करायचं टू न्यू लायबिलिटी अकाउंट. किंवा डिबेंचर असतील, डिबेंचर होल्डरला इक्विटी शेअर्स दिले, दोन्ही लायबिलिटी मध्येच असतात. म्हणजे ओल्ड लायबिलिटी डेबिट म्हणायचा आणि न्यू लायबिलिटी क्रेडिट म्हणायचा. डिफरन्स आला तर तो कॅपिटल रिडक्शन अकाउंट मध्ये जाणार आणि हा इथे डिफरन्स येतोच आणि तो क्रेडिट साईडला असू शकतो. मॅक्झिममली टू कॅपिटल रिडक्शन असं म्हणता येईल. सो ओल्ड लायबिलिटी अकाउंट डेबिट टू न्यू लायबिलिटी अकाउंट ही एंट्री बनेल इथे नंबर 8. नेक्स्ट आहे नेक्स्ट एंट्री, इक्विटी शेअर कॅपिटल किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल रिड्यूस होतं फेस व्हॅल्यूने. 10 रुपयाचे इक्विटी शेअर्स 2 रुपयावर आणले जातात, 10 रुपयाचे प्रेफरन्स शेअर समजा 1 रुपयावर आणला गेला तर त्याला रिडक्शन ऑफ प्रेफरन्स, रिडक्शन ऑफ फेस व्हॅल्यू म्हणायचं आपण. आणि म्हणूनच एंट्री काय येणार, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, दोन्ही नाव एकत्र घेतली तरी चालतील, एंट्री सेपरेट ठेवली तरी चालेल. इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स, क्रेडिटला नाव सेमच असणार आहे, कॅपिटल रिडक्शन. सेपरेट एंट्री घ्यायची तर काय होईल, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट
आणि प्रेफरन्शियल शिप आणि प्रेफरन्शियल कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. जर व्हॅल्यू रिड्यूस होत असेल फेस व्हॅल्यू तर अशी एंट्री घ्यावी लागेल. कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स. कन्सॉलिडेशन मध्ये काय होतं, कन्सॉलिडेशन मध्ये शेअर्सची क्वांटिटी बदलते, व्हॅल्यू नाही बदलत. एक लाखाचे शेअर्स आहेत एक लाखच राहतील. आधी 10,000 होते 10 रुपयाप्रमाणे, आता 1,00,000 शेअर्स झाले 1 रुपयाप्रमाणे. व्हॅल्यू सेम, नंबर ऑफ शेअर्स क्वांटिटी बदलत आहे. सो म्हणूनच एंट्री बघा काय होते, इक्विटी शेअर कॅपिटल टू इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल. एंट्री असं वाटतं की उगाच गेली आहे, इक्विटी शेअर टू इक्विटी शेअर एंट्री कशी असू शकते असं वाटणार, बट इक्विटी शेअर टू इक्विटी शेअर कॅपिटल लिहिताना इथे ओल्ड नंबर्स ऑफ शेअर्स इंटू ओल्ड फेस व्हॅल्यू अशी असते, आणि ते न्यू नंबर्स ऑफ शेअर्स इंटू न्यू फेस व्हॅल्यू असते, आणि त्याच्यामुळे ही एंट्री अशी येते. आणि याला कन्सॉलिडेशन असं म्हणतात. ही एंट्री कधी घेतली जाते, ज्यावेळेस तिथे कन्सॉलिडेशनचं सांगणार आहेत आणि फक्त त्यांची फेस व्हॅल्यू चेंज झाल्यामुळे नंबर ऑफ शेअर्स बदलतात. आणि 10 रुपयाचे शेअर्स होते, आता सांगितलं 1 रुपया फेस व्हॅल्यू असणारे शेअर्स करा. रिडक्शन वेगळं, रिडक्शन वेगळं, कन्सॉलिडेशन वेगळं. रिडक्शन आपल्याला सरळ सांगणार की रिड्यूस झालेली आहे व्हॅल्यू, बट कन्सॉलिडेशन मध्ये सांगणार की फेस व्हॅल्यू चेंज झाली, कमी नाही झाली चेंज झाली. अशा वेळेस ओल्ड नंबर ऑफ शेअर्स आणि न्यू नंबर ऑफ शेअर्स यांच्यामध्ये पण चेंज होतो. सो कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स, इक्विटी शेअर कॅपिटल टू इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल. सो कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स अशी एंट्री बनते. नेक्स्ट आहे एक्सपेन्स पेड झाला, रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्स असतो तो एक्सपेन्स पेड झाला तर तो लॉस असेल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री बनेल. अँड देन लास्ट एंट्री जी इथे लिहिलेली आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपण बनवल्यानंतर, बनवावंच लागेल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट बनवल्यानंतर त्याचा डिफरन्स मिळतो, आणि तो जर डिफरन्स तुम्हाला डेबिट साईडला मिळत असेल तर एंट्री बनेल कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. ओके, आता मॅक्झिमम एंट्री मी ते समोर लिहिलेल्या आहेत, एक दोन एंट्री कदाचित मिस झालेल्या असतील, त्या जर आपल्याला पुढे प्रॉब्लेम्स मध्ये मिळाल्या तुम्ही नक्कीच पुढे नोट करून घ्या, थोडी जागा ठेवली तरी चालेल लिहिताना. सो एवढ्या एंट्रीज तरी मॅक्झिमम इम्पॉर्टंट आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, आणि या पुन्हा पुन्हा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये रिपीट होती. तुम्हाला फोकस करायचं आहे ऑल जर्नल एंट्रीज वर, पुन्हा पुन्हा प्रत्येक प्रॉब्लेम्स आधी तुम्हाला रिवाइज करायच्या जर्नल एंट्रीज, तरच तुम्हाला व्यवस्थित जर्नल एंट्रीज प्रॉब्लेमचा सुद्धा देता येतील. ओके, सो हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे पुन्हा पुन्हा रिवाइज करावं लागेल, तरच हा इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा टॉपिक तुमच्या लक्षात येईल. ओके, सो आजचं तुमचं काम असेल की तुम्हाला या सगळ्या एंट्रीज तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्या पुन्हा रिवाइज करायच्या आहेत. न बघता तुम्ही जर राईट केलं तर तुमच्या लक्षातही राहतील. सो ट्राय इट. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढेच पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत पहिला प्रॉब्लेम इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा. तर भेटूया आपण पुढच्या प्रॉब्लेममध्ये, म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.